हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? ओळखत असेल, मी योग शिक्षिका सौ धनश्री सागरे. नुकतीच दिवाळी झाली आहे. दिवाळीचं गोडधोडही खाऊन झालं असेल. हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे. पहाटेची गुलाबी थंडी पडत आहे. बऱ्याच मैत्रिणींच्या मला कमेंट झाल्या की योगाभ्यास सुरू करायचा आहे. म्हणून आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. थंडी पडत आहे, त्यामुळे शरीरात आळस वाढला आहे. पण शरीराकडे लक्ष तर द्यायला हवे ना. त्यासाठी आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट असायला हवे. शरीर ओके तर ठिकाणावर डोके. थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये त्रिदोष म्हणजे वातपित्त आणि कफ याचे प्रमाण वाढलेले असते. हे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला योगाची गरज असते. योग म्हणजे काय तर शरीर आणि मन यांचे एकत्रीकरण, यांची बांधणी, यांची जुळणी म्हणजेच योग. आपले मन स्थिर ठेवण्यासाठी योगाभ्यासाची खूप गरज आहे. आपल्याला मंडोपार्थी संपत्ती नाव सर्व मिळू शकते, परंतु आपले शरीर हे आपल्यालाच कमवावे लागते. आपण एखादी भयानक मूवी बघितली असेल किंवा घरामध्ये एखाद्याशी वादविवाद झाला असेल, हे करून जर ते डोक्यात ठेवून जर आपण योग साधनेला बसलो तर योग होईल का? नाही. त्यासाठी आपले शरीर आणि मन हे दोन्ही स्थिर असावे. कोणतीही गोष्ट करण्यासाठी जशी पूर्वतयारी महत्वाची असते. जर प्रवासाला जायचं असेल, बाहेर गावी जायचं असेल तर आपण तयारी करतो. घरामध्ये सुद्धा स्वयंपाक बनवायचा असेल तर आपण बरीचशी तयारी अवगत करतो. त्याचप्रमाणे योग साधनं करण्यासाठी सुद्धा आपल्याला पूर्वतयारी ही खूप महत्वाची असते. योगायन चित्ते सपदैन्य वाचा मलम शरच वैद्यकी योग प्राकृत प्रवर मुनीना पतंजली प्रांजली राणत असते. योग साधनं ही खूप महत्वाची असते. चालणे, पळणे, धावणे, दोरीवरच्या उड्या हे म्हणजेच योग असंही नाही. चालणे हा सर्वात महत्वाचा योग आहे. पतंजलींनी सांगितलेल्या यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या शेवटच्या पायापर्यंत जाण्यासाठी या अष्टांग योगाचा उपयोग करून आपण योग साधनेला सुरुवात करूया. चला तर मग योग साधनेसाठी पूर्वतयारी, शरीर आणि मनाची तयारी कशी करायची हे माझ्या सहकार्याकडून पाहूया. नमस्ते मैत्रिणीनो, मी सारिका जाधव आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे वॉर्मअपच्या काही एक्सरसाइज. तर त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की वॉर्मअप कशासाठी केला पाहिजे. तर वॉर्मअप यासाठी करतात की जेव्हा आपण एक्सरसाइज चालू करत आहोत तर त्याच्या अगोदर आपली बॉडी सेट झाली पाहिजे. म्हणजेच काय होतं की त्यामुळे आपल्या बॉडीला काहीही इजा होत नाही. यानि की एकदम जर तुम्ही एक्सरसाइज चालू केला तर कुठेतरी पायाला पेच बसू शकतो किंवा हाताला हे होऊ शकतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या होत नाहीत आणि बॉडी थोडी स्टेबल राहते. आणि मग आपल्याला एक्सरसाइज करताना कुठल्याही गोष्टीचा किंवा ज्या साईड इफेक्ट होतात ते होत नाही. तर यासाठी वॉर्मअप करणं खूप गरजेचं असतं आणि स्टार्टिंग हलका फुलका एक्सरसाइजनेच करणं योग्य असतं. तर अजून एक गोष्ट सांगते की आपण आपल्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये की प्रत्येकीला एक्सरसाइज करणं किंवा स्वतःकडे लक्ष देणं होत नाही आहे. पण जर एखादा खूपच बिझी असाल तरीही तुम्ही 20-25 मिनटं किमान 20 मिनटं तरी स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे आणि एक्सरसाइज केला पाहिजे. काही नाही तरी तुम्ही रोज हा वॉर्मअप रेग्युलरली जरी केला आणि त्यामध्ये तुम्ही स्टेप्स वाढवत गेला तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर त्यामध्ये वाढवत गेला तर रुटीनमध्ये तुम्ही दुसरं न करता हा वॉर्मअपच जर तुम्ही 20 मिनटासाठी केला तर भरपूर तुमचा एक्सरसाइज डेलीसाठी होऊन जाईल. पण ज्या रुटीनमध्ये 1 तास आणि 45 मिनिट्स करत आहेत त्यांच्यासाठी मी सांगेन की वॉर्मअप तुम्ही रोजचा स्टार्टिंगमध्ये 5 मिनटं केला तर खूप आहे, 5 ते 10 मिनटं, आणि नंतर तुमचा जो एक्सरसाइज आहे तो तुम्ही करू शकता. तर चला पाहूयात आपण की वॉर्मअपसाठी मी तुम्हाला काय काय स्टेप्स दाखवणार आहे. तर इथे सरळ हात करायचे आहेत आणि इथं आपण हातांना जे आपल्या मूठ आहेत त्या रोटेट करायच्या आहेत, म्हणजे अशा गोल सर्क्युलरमध्ये फिरवायच्या आहेत. मग पहिल्यांदा आतल्या बाजूने आणि मग नंतर बाहेरच्या बाजूने.
तर हे काउंटिंग जे आहे तर तुम्हाला स्टार्टिंगला 10 करायचं आहे, 1 to 10 काउंटिंग करायचं आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या पाहणार आहोत की हँड्स अप अँड डाऊन करायचे आहेत. तर यामध्ये पण काउंटिंग सेम तुम्ही 10 करायचं आहे. त्यानंतर आपले हँड्स जे आहेत ते क्रॉसमध्ये आपल्याला फिरवायचे आहेत. तर हे असं तुम्ही 10 काउंटिंग करायचं आहे. स्टार्टिंग तुम्ही 5 करू शकता, 10 करू शकता. आता इथे तुम्ही वरच्या बाजूला हात वरती घ्यायचे आहे. तर हे काउंटिंग सेम तुम्ही स्टार्टिंगला, जर तुम्ही फर्स्ट टाईम एक्सरसाइज करणार आहात तर तुम्ही 5 वेळा काउंटिंग करा किंवा 10 वेळा करू शकता. हातच्या तुम्ही ह्या एक्सरसाइज 10 काउंटिंग करूच शकता तुम्ही हाताच्या कुठल्याही. तर असं आपण आता हा एल्बोचा रुटीन करणार आहोत. तर पहिल्यांदा आतल्या बाजूने करायचं आहे आणि नंतर बाहेरच्या बाजूने करायचं आहे. तर इथे आपल्या हाताचे सगळे प्रकार मी करून दाखवलेले आहेत. तर काउंटिंग तुम्हाला 10 करायचं आहे. तर इथे आपण कमरेचा एक्सरसाइज करत आहोत. तर यामध्ये आपण दोन्ही डावीकडून आणि उजवीकडून दोन्हीकडून काउंटिंग करायचं आहे. काउंटिंग स्टार्टिंग तुम्ही 10 करायचं आहे आणि हे काउंटिंग मी परत एकदा सांगते की तुम्ही वाढवायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही जर फर्स्ट टाईम एक्सरसाइज करत असाल तर 5 तुम्ही काउंटिंग चालू करू शकता आणि काउंटिंग वाढवू शकता. तर इथे एक साईडला आपण बेंड होत आहोत. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला जितकं बेंड होता येतं तेवढंच करू शकता. स्टार्टिंगला पटकन बॉडी मुवमेंट होत नाही. जर तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करत असाल तर तुम्ही करू शकता. तर यानंतर आपण पायाचा एक्सरसाइज करणार आहोत. तर पाय आपण सरळ ठेवायचा आहे, थोडासा पुढे घ्यायचा आणि खालच्या बाजूने पाय रोटेट करायचा आहे आपल्याला दोन्ही बाजूने. तर त्यानंतर अप अँड डाऊन करायचा. तर हे 3 आपण स्ट्रेट करणार आहोत आणि नंतर बेंड करून पाय रोटेट आतल्या बाजूने आणि नंतर बाहेरच्या बाजूने आणि नंतर अप अँड डाऊन. तर ह्या 3 पोझिशन आपल्याला करायचं आहे. तर इथे तुम्हाला जर उभं राहून होत नसेल तर तुम्ही भिंतीला सपोर्ट घेऊन इथे तुम्ही करू शकता. तर ह्या दोन्ही पायाचा एक्सरसाइज करायचा आहे आणि काउंटिंग 10 करायचं आहे. म्हणजे पाय समोर घेतल्यानंतर 30 काउंटिंग होतं. यामध्ये तुम्हाला काय होतं की बॅलन्स कसा झाला पाहिजे बॉडीचा हे तुम्हाला या एक्सरसाइजमधून कळतं. तर हा पण एक्सरसाइज खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे हलकासा एक्सरसाइज करू शकता ज्यामुळे तुम्हाला काय होतं की बॉडी सेट होते आणि पुढच्या एक्सरसाइजला तुम्ही स्ट्रेचेबल राहते बॉडी. आता आपण दोन्ही हात सरळ करायचे आहेत आणि क्रॉसमध्ये आपण दुसऱ्या पायाला टच करायचं आहे. तर हे करताना तुम्हाला वरच्या बाजूला पाहायचं आहे. तर या एक्सरसाइज पण तुम्ही वाढवू शकता. तर त्यानंतर आपण एक्सरसाइज करताना मध्ये मध्ये आपण अशा प्रकारे जम्पिंग करायचं आहे हलकंसं, त्यामुळे तुमचा जो ब्रीथिंग आहे तो लेवल व्यवस्थित राहतो. त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइजसाठी आपण प्रिपेअर होतो. तर अशा प्रकारे पुल अप करायचं आहे आपल्याला लेग पाठीमागे घेऊन. तर हे काउंटिंग आपण 20 करू शकतो. यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट एक्सरसाइज. हँड स्ट्रेट करून बॅकला तुम्ही स्ट्रेच होऊन पाहायचं आहे. तर आता आपण जम्प अँड क्लॅपचा एक्सरसाइज करत आहोत. तर यामध्ये तुम्हाला मी सांगेन की तुम्ही हा एक्सरसाइज तुम्ही स्टार्टिंगला 20, त्यानंतर तुम्ही वाढवायचा आहे तो तुम्हाला 50 तुम्ही डेली करू शकता. पण यासाठी तुम्हाला 10 अगोदर एक्सपिरियन्स, या म्हणजेच 10 अगोदर तुम्ही स्टार्ट केलेले पाहिजे. तर वॉर्मअपमध्ये पण हा हलका फुलका एक्सरसाइज झाल्यानंतर इथून तुम्ही आहे जो हेवी एक्सरसाइज थोडासा करू शकता, म्हणजे जम्पिंग जॅक्स किंवा स्किपिंग. तर स्किपिंगमध्ये तुम्ही काउंटिंग करायचं आहे. इथे रोज तुम्ही थोडं थोडं वाढवायचं आहे एक्सरसाइज. तर 10 मग 20 असं काउंटिंग करायचं आहे. तर थोडं रिलॅक्स होण्यासाठी जेव्हा आपण
दोरीवरच्या उड्या घेतो किंवा थोडंसं रनिंग करतो, तर त्यासाठी नंतर रिलॅक्स होण्यासाठी हा तुम्ही हलका फुलका असा एक्सरसाइज करू शकता. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही अजून फिटनेसबद्दल काही विचारायचं असेल किंवा आणखीन काही एक्सरसाइज पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढेच अशाच वेगवेगळ्या आम्ही फिटनेसबद्दल व्हिडिओज टाकत राहणार आहोत, तर नक्की पहा. आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं ते मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर मी अजून तुम्हाला सांगू इच्छिते की जितकी आपण सगळ्या गोष्टीची काळजी करतो तितकी आपण आपल्या बॉडीची काळजी करत नाही, पण ते खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या, रोज किमान 20 मिनटं तरी एक्सरसाइज नक्की करा. तसा तर तुम्ही 40 मिनटं ते 45 मिनटं डेली केला पाहिजे, तरी तुम्हाला शक्य नसेल तर किमान 20 मिनटं तरी एक्सरसाइज करा. त्यामुळे दिवसभराची तुमची एनर्जी वाढते, तुम्ही रात्री झोपेपर्यंत फ्रेश राहता, तर खूप काही गोष्टी आहेत त्यामुळे आपल्याला फायदाच होतो. तर नक्की वेळ काढा आणि स्वतःसाठी एक्सरसाइज चालू करा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.